हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी सविता माझ्या चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मंडळी आज आपण बनवतो आहे छोले मसाला उसळ तुम्ही बऱ्याच प्रकारे छोले मसाला उसळ खाल्ली असणार आणि आज मी बनवते लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये जशी बनवतात सेम तशाच पद्धतीने आज आपण छोले मसाला उसळ बनवणार आहोत अगदी भन्नाट आणि टेस्टी लागणारी तुम्ही एकदा खाल तर परत परत खावीच वाटेल आणि खाताना तुम्ही नक्कीच हंड्रेड पर्सेंट बोटं चाटत राहाल अशा पद्धतीची ही रेसिपी बनते आणि खूपच भन्नाट बनणारी आहे सो रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर चॅनल जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोर बेल ऐकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करायला मित्रांनो विसरू नका कारण की अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज रेसिपी तुम्ही मिस नाही करणार तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात छोले मसाला उसळ बनवण्यासाठी इथे छोले भिजत घातले होते पाव किलो सात ते आठ तासासाठी भिजत घालायचे आहेत छोले छान असे भिजले जातात तुम्ही पाहू शकता एखादा एक तोडल्यानंतर एकदम सहज तुटला जातो असा भिजला पाहिजे आता या छोल्यामधलं आपण पाणी गाळून घेऊयात आता हे गाळून घेतलेले छोले आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये सर्व छोले आपण काढून घेतलेले आहेत आता या छोल्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे शिजण्याकरता तर पाणी आपल्याला एक इंच वरती ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता छोल्यांपेक्षा थोडंसं जास्त ठेवलेलं आहे पाणी कारण की छोले आपले परफेक्ट असे भिजतील आणि शिजले जातील कुकरचं झाकण लावायचं आणि हे ला दोन ते ती तीन सिट्या मीडियम गॅसवर आपल्याला करून घ्यायचे आहेत छोले शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे इथं मी तर सर्वप्रथम तुम्हाला खडा मसाला दाखवते इथे घेतलेला आहे एक चमचा जिरे एक चमचा पांढरे तीळ आणि इथे थोडासा खडा मसाला घेतलेला आहे दालचिनी थोडीशी नंतर मसाला वेलची एक घेतलेली आहे त्यानंतर एक स्टारपूल घेतलेला आहे दोन हिरव्या वेलच्या सात ते आठ काळी मिरी घ्यायची आहे आणि त्यानंतर एक चार ते पाच लवंगा घ्यायच्या आहेत इथे सर्व मसाला आपला खडा मसाला सांगून झालेला आहे आता तुम्हाला हा बाकीचा मसाला काय लागणार आहे ते सांगते एक वाटी ओलं खोबरं इथं फोडणीसाठी कांदे दोन चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन कांदे मी मसाल्यासाठी इथं टॉमॅटो दोन साईजमध्ये चिरलेले आहेत तर एक फोडणीसाठी आणि एक मसाल्यासाठी आणि लसूण आणि अद्रक पेस्टसाठी तर चला आपण मसाला तयार करून घेऊयात म्हणजे भाजून घेऊयात त्यासाठी गॅसवर कडे ठेवलेली आहे कडेमध्ये छोटा एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे आणि मसाल्यासाठी जो कांदा चिरला होता उभ्या आकारामध्ये तो आपल्याला सर्व टाकायचा आहे आणि हा कांदा हलकासा आपण भाजून घेऊयात इथं आपला कांदा हलकासा फ्राय झालेला आहे कांदा फ्राय झाला की आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे एक आणि हा पूर्णपणे मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये तर इथं आपला टॉमॅटो किती मॅश झाला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात कच्चापणा ठेवायचा नाही नंतर मसाल्याला टेस्ट चांगली लागणार नाही तर मसाल्यासाठी अशा पद्धतीने पूर्णपणे आपल्याला टॉमॅटो शिजवून घ्यायचा आहे म्हणजे याची टेस्ट खूप छान लागते इथं आपला आता टॉमॅटो शिजून झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात आता आपल्याला याच कढईमध्ये ओलो खोबरं टाकायचं आहे आणि हे ब्राऊन होईपर्यंत छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर आपलं खरपूस असं खोबरं भाजून झालेलं आहे यानं खूप टेस्ट मसाल्याला छान लागते त्यामुळे पूर्ण कच्चापणा घालवायचा आहे खोबऱ्याचा त्यानंतर इथं मी क खोबरं बाजूला काढून घेऊन याच्यानंतर आपल्याला मसाला खडा मसाला जो घेतला होता तो भाजून घ्यायचा आहे खडा मसाला जास्त जाळायचा नाही हलकासा आपल्याला गरम कढईमध्येच फक्त परतून घ्यायचं आहे क्रिस्पी झाला पाहिजे यासाठी म्हणून गॅस बंद करते आणि हा मसाला पण आपण बाजूला काढून घेऊयात कडे गरम मसाल्यामध्ये लगेच मसाला भाजला जातो भाजलेला मसाला मी थंड करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं कांदा फोडणीसाठी आणि टॉमॅटो फोडणीसाठी ठेवलेला आहे आणि इकडे मसाला भाजलेले हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात भाजलेले फक्त मसाले आता हा मसाला आपण बारीक करून घेऊयात मिक्सरला तोपर्यंत आपले छोले शिजले का ते पाहूयात तीन सिट्या करून घेतलेल्या आहेत आणि तीन शिट्या झाल्यानंतर कुकर बंद करून थंड करून घेतलेला आहे आणि छान थंड झालेला आहे थोडं आतमध्ये गरम असणारच तर एखादा छोला घ्यायचा आणि अशा पद्धतीने चेक करायचा पूर्ण स्मूथ लागला पाहिजे हाताला शिरडल्यानंतर अशा पद्धतीने आता या छोल्यांना आपण फोडणी घालूयात म्हणजेच की उसळ तयार करूयात त्यासाठी गॅसवर कडे ठेवलेले आहे कडई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोठे एक दीड चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथं आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकूयात आपण कांदा आणि हलकासा हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा हलकाचा भाजल्यानंतर याच्यामध्ये टाकूयात अद्रक लसूण पेस्ट एक चमचा आणि तीही कच्चापणा पूर्णपणे जाईपर्यंत आपण या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये टाकूयात एक मोठ्या आकारामध्ये चिरलेला टोमॅटो येणं भन्नाट टेस्ट लागते त्यामुळे स्कीप करायचं नाही फोडणीमध्ये हा टोमॅटो चांगला होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे येणंच तर आपल्या उसळला खूप टेस्ट आणि भन्नाट लागते इथं पहा आपला टॉमॅटो छान असा मॅश झालेला आहे खूप चांगला शिजला गेलेला आहे अशा पद्धतीने मॅश करत करत आपल्याला पूर्णपणे टॉमॅटो शिजवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये टाकूयात आपण बनवलेली पेस्ट जी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली मसाल्याची पेस्ट टाकायची आहे आता हा मसाला आपल्याला चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आणि मसाल्याची प्युरी बनवताना आपण थोडंसं पाणी वापरलं होतं पाणी कमी वापरायचा प्रयत्न करा नाहीतर शिजताना असं पूर्णपणे अंगार उडतोय इथं पहा अंगार उडू नये यासाठी मी याच्यावर प्लेट ठेवते आणि एक दोन मिनिटं हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घेते तर दोन मिनिटांनंतर आपण चेक करूयात मसाला आपला शिजलाय का नाही ते पूर्णपणे तेल सुटलेलं आहे वरती आलेला आहे पहा तर अशा पद्धतीने आपला अर्धा मसाला शिजला गेलेला आहे अजून आपल्याला शिजवायचा आहे कारण की हा पातळ आहे आपल्याला घट्टसर असा बनवायचा आहे मसाला आता हा परतायचा आणि याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूयात सर्वात अगोदर याच्यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा छोले मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर घालूयात लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही मी दोन चमचे वापरत आहे जसं तिखट हवं त्यानुसार आणि सर्वात शेवटी घालूया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हे सर्व मसाले पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊयात तर मसाला भाजताना मीडियम गॅस करून भाजायचा आहे आणि कंटिन्युअसली अशा पद्धतीने परतत राहायचं आहे जसं जसं तुम्ही परताल तसं तसं तो पात्र पण होतो आणि तेल सुटायला लागतं आणि नंतर शेवटी तो शिजल्यानंतर घट्ट होतो आणि सर्वात शेवटी मसाला भाजताना आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी चालतं आणि ही म कसुरी मेथी चांगलीच चव लागते त्यामुळे मी घालतलेली आहे माझ्याकडे होती त्यामुळे आता हा मसाला मी तेल सुटेपर्यंत एक दोन ते तीन मिनटं भाजून घेते फ्राय करून घेते म्हणजे चांगली चव लागते या मसाल्याला तर दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला पूर्ण सुका सुका झालेला आहे आता या मसाल्यामध्ये टाकूयात आपण शिजवून घेतलेले छोले आणि ह्या मसाल्यामध्ये पूर्णपणे हे परतून घेऊयात छान मसाल्यामध्ये मी छोले चांगले मिक्स करून घेतलेले आहेत छान तुम्ही पाहू शकता थोडी मला घट्टसर आणि दाटसर अशी गिरवी वाटायला लागली त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता हे मसाले आपण एक पाच मिनटं शिजवून घेऊयात म्हणजे पूर्ण मसाला आहे ते ॲब्झॉर्व होतो याच्यामध्ये तर इथे परफेक्ट असे आपले छोले शिजले गेलेले आहेत छान सुगंध आलेला आहे आणि मी गॅस बंद करते आणि हे प्लेटमध्ये सर्व करते तर फायनली मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये नो मोठमोठ्या लग्न समारंभामध्ये बनवली जाणारी ही छोले मसाल्याची उसळ तयार आहे सो आजची नवीन पद्धतीने छोले मसाल्याची उसळ कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चला तर नेक्स्ट अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीला व्हिडिओला भेटू तोपर्यंत धन्यवाद बाय मंडळी